राधानगरी तालुक्यातील तुरंबे ग्रामपंचायतीच्या सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असताना राजेंद्र रघुनाथ भोईटे यानं थेट तलवार घेऊन प्रवेश केला आणि उपसरपंच आणि सदस्यांना शिबिगाळ करत मारण्याची धमकी दिली याबद्दलची तक्रार ग्रामपंचायत सदस्य संदीप भंडारी यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे बुधवारी दुपारी ही घटना घडली होती तुरंबे ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आहे सरपंच पदावर मयुरी भावके आहेत बुधवारी ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती त्यावेळी साबळे यांचं पाणी कनेक्शन का तोडलं असा जाब विचारत हातात तलवार घेऊनच राजेंद्र भोईटे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आला त्यानं संदीप भंडारी आणि इतर सदस्यांना शिविगाळ करत धक्काबुक्की केली भोईटेनं हातात तलवार घेऊन ग्रामपंचायत सदस्यांना जिवे मारण्याची धमकी देत दारावर लाथा मारल्या बुधवारी घडलेल्या या प्रकाराबद्दल आज संदीप भंडारी यांनी पोलिसात तक्रार दिली होती राजेंद्र भोईटे यांच्या पत्नी धनश्री भोईटे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्याही शिवसेनेच्या गटाच्या आहेत मात्र गेल्या काही दिवसापासून सरपंच निवडवरून ग्रामपंचायतीमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचं बोललं जात आहे